मित्रांनो, आज आपण तुमच्या मॅथ्स पार्ट वन या पुस्तकातील फोर्थ चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग यातला प्रॅक्टिस सेट 4.2 त्यातला सेव्हन्थ एक्झाम्पल शेवटचं एक्झाम्पल बघतोय. प्रिपेअर बी टू बी बिझनेस टू बिझनेस म्हणजे एका दुकानदाराकडून दुसऱ्या दुकानदाराकडे टॅक्स इनव्हॉइस म्हणजे बिल तयार करायचंय युझिंग गिव्हन इन्फॉर्मेशन काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. राईट द नेम ऑफ सप्लायर ऍड्रेस स्टेट डेट इनव्हॉइस नंबर एटसेट्रा जो दुकानदार देणार आहे त्याचे डिटेल्स लिहायचे आहेत अँड नेम ऍड्रेस स्टेट जीएसटी आय एन एटसेट्रा ऑफ रेसिपियंट ऑल्सो आणि रेसिपियंटचे पण हे सगळे डिटेल्स आपल्याला लिहायचे आहेत. पर्टिक्युलर्स काय आहे बघा, काय काय घ्यायचंय म्हणजे आपल्याला आयटम्स. पेन्सिल बॉक्सेस 100 आहेत. पेन्सिल बॉक्सचा एचएसएन कोड असतो 3924. हा आपल्याला पाठ करायची गरज नाही, प्रश्नात दिलेला असतो. रेट आहे ₹20, जीएसटी 12%. जिक्सॉ पझल्स आहेत 50, याचा एचएसएन आहे 9503. एचएसएन नंबर आपल्याला पाठ करायचा नसतो. रेट आहे ₹100 आणि जीएसटी आहे 12%. आता इथे आपल्याला एक टेबल तयार करावा लागेल. तो टेबल कसा असेल बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण एक टेबल तयार केलाय. या टेबलमध्ये काय काय इन्फॉर्मेशन लिहिली आहे बघा. सप्लायर, सप्लायरचे डिटेल्स सत्यम स्टेशनर्स औरंगपुरा औरंगाबाद महाराष्ट्र म्हणजे नेम आणि ऍड्रेस झालं. मग जीएसटी आय एन तो कसा असतो, हे 27 आणि हे महाराष्ट्रसाठी आहे, हे लिहिणं कंपल्सरी आहे. मग हे 5 आणि 5 10 डिजिट्स किंवा लेटर्स तुम्ही कोणतेही लिहा. मग 1 आणि 0 कंपल्सरी आहे, इथे तुम्ही लेटर किंवा डिजिट लिहू शकता. तर मी लिहिले ए. इनव्हॉइस नंबर म्हणजे हे जे बिल आहे या बिलाचा नंबर लिहायचा असतो, तो पण तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. आणि पुढे दिलेली आहे डेट 18 ऑक्टोबर 2020. आता इथे रेसिपियंटचे काय काय सांगितलं लिहायला, ऍड्रेस नेम ऍड्रेस आणि स्टेट. फ्रेंड स्टेशनर्स N4 सिडको औरंगाबाद महाराष्ट्र. जीएसटी आय एन लिहिताना 27 महाराष्ट्रसाठी आहे. 5 आणि 5 10 आकडे किंवा लेटर तुम्ही लिहू शकता. 105 1 आणि 0 कंपल्सरी आहे. शेवटचा आकडा किंवा लेटर तुम्ही काहीही लिहू शकता. आता बघा सिरियल नंबर 1, पहिला आहे पेन्सिल बॉक्सेस, त्याचा एचएसएन कोड आहे 3924. नेम ऑफ द प्रोडक्ट काय आहे, पेन्सिल बॉक्स. आता रेट काय आहे पेन्सिल बॉक्सचा, 20 रुपीज. किती घेतले आपण, 100, म्हणजे कितीचे झाले टोटल, 2 आणि 3 0 2000 रुपयांचे. ही झाली टॅक्सेबल व्हॅल्यू. आता जीएसटीचा रेट आहे 12%. 12% म्हणजे 6% सीजीएसटी आणि 6% एसजीएसटी. आता अमाऊंट कसं काढायचं सीजीएसटीचं, 100 रुपयांवर 6 रुपये जीएसटी बसतो सीजीएसटी, तर 2000 किती, हे 2 0 कट करू, 2 सख 12 आणि 1 0 120 रुपये. जेवढा सीजीएसटी आहे तेवढाच एसजीएसटी असल्यामुळे डायरेक्ट लिहू शकतो. मग हे 2000 आणि हे 120 120 म्हणजे 240. मग इथे लिहायचे टोटल 2240 रुपीज टोटल. कशाची टोटल केली, टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टॅक्सची. आता दुसरा प्रोडक्ट काय आहे बघा, त्याचा एचएसएन कोड आहे 9503. नेम ऑफ द प्रोडक्ट काय आहे, जिक्सॉ पझल्स. त्याचा रेट काय आहे, रेट आहे ₹100. असे किती पझल्स घेतलेत, 50. दोघांचा गुणाकार करू, 5 1 5 आणि 3 0, 5000 रुपयांचे झाले. त्यावर जीएसटी किती आहे, 12% असते, म्हणजे 6% सीजीएसटी 6% एसजीएसटी. आता अमाऊंट कसा कॅल्क्युलेट करायचा, 100 वर 6 तर 5000 किती, 2 0 कॅन्सल, 5 6 30 300 रुपये. 300 रुपये सीजीएसटी आणि 300 रुपये एसजीएसटी. 5000 आणि 300 आणि 300 600 म्हणजे 5600 रुपये. आता आपण इथे टोटल असं लिहू शकतो, टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, 2 आणि 5 7000 रुपये. टोटल सीजीएसटी किती आहे, 300 आणि 120 420 रुपये. टोटल एसजीएसटी किती आहे, पुन्हा तेवढंच 420 रुपये. आणि टोटल रक्कम पे करायची किती आहे, तर बघा 0
फोर प्लस जीरो फोर, दोन आणि सहा आठ, पाच आणि दोन सात। इथे लिहिणार आपण ग्रँड टोटल, ग्रँड टोटल 7840 रुपीज, 7840 ओनली। तर अशा प्रकारे आपल्याला हा टॅक्स इनव्हॉइस तयार करता येतो। हा बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस असल्यामुळे आपण सप्लायर आणि रेसिपिएंट दोघांचे नाव टाकले, त्यांनी जे जे विचारलं ते सगळं लिहिलं। इथे मात्र काय काय लिहायचं बघा, सिरियल नंबर, त्या प्रोडक्टचा एचएसएन कोड, नेम ऑफ द प्रोडक्ट, रेट, हे सगळं इथे दिलेलं असतं, फक्त पाहून उतरवायचं। कॅल्क्युलेट काय करावं लागतं आपल्याला, 100 × 20, एक बॉक्स 20 रुपयांचा, तर 100 बॉक्स किती रुपयांचे, गुणाकार। इथे पण तसंच, आणि सीजीएसटी एसजीएसटी कसं कॅल्क्युलेट करायचं, 6% म्हणजे 100/6, तर 2000/ किती, आणि मग हे 1, 2 आणि तिघांची बेरीज तिथे लिहायची। टॅक्सेबल व्हॅल्यू, हा टॅक्स आणि हा टॅक्स, तिघांची व्हॅल्यू तिथे लिहायची, आणि मग दोघांची बेरीज 7840 रुपये, एवढा आपल्याला टोटल काढता येईल।